ताजा बातम्यांसाठी लोकमान्य न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, व्हिडिओ लिंक शेअर करायला विसरू नका। नमस्कार, मी संदेश उदयकर, आपण पाहत आहात लोकमान्य न्यूज महाराष्ट्र। आजच्या ठळक बातम्यांमध्ये आपलं स्वागत। कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार राज्यातील सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळे बंद आहेत। मात्र आज दिनांक 27 जून रोजी संकष्ट चतुर्थी निमित्ताने सुजाड तालुक्यातील पाली श्री बल्लालेश्वर मंदिरात भक्तगणांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। आज पाली श्री बल्लालेश्वर गणपती मंदिरात भक्तगणांमधील बाप्पाच्या दर्शनाची आतुरता व बाप्पाच्या प्रती असलेली श्रद्धा भक्तिभाव पाहायला मिळाले। कारण शासन नियमानुसार मंदिर बंद असले तरी अनेक भक्तगणांनी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करीत मंदिराबाहेरूनच मंदिराच्या कळसाला नमस्कार करून मंदिराच्या पायथ्याशी नारळ व पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले। मात्र बाप्पाच्या मुख दर्शनाची आतुरता भक्तगणांमध्ये तितकीच कायम राहिली आहे। प्रशासनाला फक्त एकच सांगणे की दरवर्षी कोरोना आला तर तुम्ही दरवर्षी मंदिर बंद करून भाविकांच्या भावना दुखवण्यात तर धन्यता मानणार आहात की काही उपाययोजना करून बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना आणि भाविकांना देवाचं दर्शन घेणार घेण्याची संधी देणार आहात। प्रशासनाला एकच सांगणं आहे, रोग प्रत्येक वर्षी येणार। प्रत्येक वर्षी जर तुम्ही उपाययोजना व्यवस्थित नाही केल्या तर प्रत्येक वर्षी प्रवाशांची, बाहेरून येणाऱ्या पर्यटकांची ही गैरसोय होत राहणार। त्याला फक्त नागरिकच का जबाबदार? सरकारने इनिशिएटिव्ह घेऊन काहीतरी उपाययोजना कराव्यात एवढं सरकारला माझं सांगणं आहे। गेली 2 वर्ष कोरोनामुळे भाविकांना दर्शनाचा लाभ घेता आला नाही। पुढच्या वर्षी पण परत लाट आली तर परत तुम्ही बंद करणार का? हे कुठपर्यंत चालणार? उपाययोजनांच्या अभावामुळे हे सगळं चालू, उपाययोजना कराव्यात आणि भाविकांना मंदिरं खुली करून द्याव्यात। नमस्कार, मी सागर उले, मी ठाण्यावरून ते संकष्टीनिमित्त बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी आलो, पण ते मंदिर बंद असल्यामुळे आम्हाला दर्शन घेता आले नाही। तर लवकरात लवकर शासनाने यावर काहीतरी तोडगा काढावा की आम्हाला संकष्टीनिमित्त का होईना इथे बल्लाळेश्वराचं दर्शन घेता यावं।